शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी पंतप्रधान किसान सुविधा केंद्र सुरू करण्यात आलं असून या केंद्राचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी झाले या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन पनवेल तालुक्यातील चिंद्रण येथे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख नितीन पाटील यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते दरम्यान पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणी केंद्र सुरू झाली असून या केंद्रांना भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख नितीन पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भेट दिली शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी बी बियाणे औषधे औजारे खत खते यांच्या खरेदीसाठी वेगवेगळ्या दुकानात जावे लागते पंतप्रधान किसान सुविधा केंद्र ही योजना शेतकऱ्यांना या सर्व सेवा सुविधा एकाच ठिकाणाहून पुरविण्यासाठी सुरू करण्यात येत आहे एकाच ठिकाणी बी बियाणे औषधे अवजारे खते उपलब्ध झाल्यामुळे त्यांची धावपळ वाचणार आहे सध्या तालुका प्रांत ब्लॉक खेडेगाव पातळीवर खतांची किरकोळ विक्री करणारी केंद्र आहेत त्यांचे रूपांतर आता वन स्टॉप शॉप मध्ये होणार आहे या केंद्राचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी राजस्थान येथे झालेल्या सोहळ्यातून करण्यात आले उत्तर रायगड क्षेत्रात एकूण सत्तावन्न केंद्र असून पनवेलमध्ये अठरा केंद्र आहेत यामधील शिंद्रण येथील केंद्रात या, केंद्रा या सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते याचा लाभ अनेक शेतकऱ्यांनी घेतला उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील भाजप ओबीसी सेलचे एकनाथ देशेकर शिरवळी विभाग खजिनदार शिवाजी दुर्गे चिंद्रणचे सरपंच एकनाथ पाटील खेरणेचे सरपंच शैलेश माळी वाकडीचे माजी सरपंच नामदेव जमताडे शिरवळीचे सरपंच दीपक बोंडे द्वारकानाथ बोलाडे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कृष्णा शेठ पाटील पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील तोंडरेचे माजी सरपंच राम पाटील मोहोदरेचे माजी सरपंच लक्ष्मण पाटील युवा नेते महेश पाटील कैलास मढवी अशोक साळुंखे युवा नेते सागर भोईर भालचंद्र सेनारे अंकुश पाटील चंद्रकांत गोंधळी पोलीस पाटील रवी पाटील बाळकृष्ण पाटील अशोक पाटील एकनाथ मुंबई कमलाताई देशेकर कमला पाटील इंदिरा पाटील प्रकाश खैरे बाबू दिसले सुदेश फडके यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते दरम्यान पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणी सुरू झालेल्या पंतप्रधान किसान सुविधा केंद्रांना भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत पनवेल विधान सभा निवडणूक प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली